प्रत्येक राजकीय लढाई जिंकायची आहे आणि ती जिंकण्यासाठी ताकदीने उतरायचं आहे. विजय एवढा मोठा असला पाहिजे की विरोधकाला हिंमत होता कामा नाही. त्यासाठी मिशन मोडवर काम करा अशी सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. उत्तर रायगड जिल्हा भाजपची कार्यसमिती बैठक नामदार रवींद्र चव्हाण तसेच आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्केट यार्ड येथे पार पडली. प्रत्येक मतदार संघात भाजपला चांगले वातावरण आहे. मी प्रवासात पाहिले त्यानुसार कोकणात आपला पक्ष पॉवरफुल आहे, त्यामुळे प्रत्येकाने महाविजय 2024 साठी सज्ज राहावे असे आवाहनही नामदार रवींद्र चव्हाण यांनी बैठकीतून केले. स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही सांगणार तोच उमेदवार आणि तोच जिंकणार आहे. ही लक्षात घ्या. पण हे सर्व करण्यासाठी बूथवरची लढाई अत्यंत महत्वाची आहे. म्हणून माझी पुन्हा एकदा विनंती आहे जिल्हाध्यक्ष आणि पूर्ण टीमला की त्या बलस्थानावरती प्रत्येक ठिकाणी आम्हाला काम करायचं आहे. नियोजनबद्ध पद्धतीने काम करायचं आहे, योजना करून काम करायचं आहे आणि प्रत्येक ठिकाणी एक टार्गेट असला पाहिजे की हा संपूर्ण जो जिल्हा आहे हे आमचं बलस्थान आहे. बलस्थान मी ह्यासाठी सांगतोय की पनवेल असेल किंवा ठाणा असेल की या भागातूनच पदवीधर मतदार संघाचा लोकप्रतिनिधी कोण आहे. त्यामुळे नोंदणी विक्रमी झाली पाहिजे, ही सुद्धा याच भागात झाली पाहिजे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी बैठकीत सांगितले की निश्चय आणि कृतीची जोड यशस्वीतेची खात्री देत असते, त्यामुळे प्रत्येकाने तशी वाटचाल केली पाहिजे. तसेच येत्या 12 ऑक्टोबरला आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पनवेल दौरा असून त्यामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक, नागरिकांशी संपर्क कार्यक्रम होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. आज चव्हाण साहेबांच्या हस्ते नियुक्तीपत्र देखील देण्यात आले. मला वाटतं येणाऱ्या काही कालावधीमध्ये प्रशिक्षण वर्ग देखील होतील. जसे मंडळांच्या कार्यकारणी आपल्या बनतील तर प्रशिक्षण वर्ग देखील आपले होऊ शकतील. पण एकीकडे आपले प्रशिक्षण वर्ग होणार आहेत किंवा या नियुक्त्या सगळ्या होत आहेत आणि त्याच वेळेला आपण महाविजय 2024 याची देखील तयारी करतो आहे. मान्य बावनकुळे साहेबांचा दौरा जो 12 तारखेला होणार आहे, हा 12 तारखेला होणारा दौरा हा महाविजय 2024 याच्यासाठीच होणार आहे. आणि त्यामुळे या महाविजय 2024 साठी सगळ्यात पहिले आपण आपली मानसिकता तयार करण्याची गरज आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी उत्तर रायगड जिल्हा यशस्वीपणे पार पाडत असल्याचे अधोरेखित केले. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी म्हटलं की भाजपची रचना अन्य कोणत्याही पक्षात दिसत नाही, मेहनती कार्यकर्ते या पक्षात आहेत आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि संधी तसेच जबाबदारीने काम करणारा पक्ष आहे. मी आमदार होण्यामध्ये नामदार रवींद्र चव्हाण व भाजपाच्या कार्यकर्त्यांचा मोठा आहे असेही त्यांनी नमूद केलं. यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी पदवीधर मतदार नोंदणी संदर्भात माहिती दिली व मार्गदर्शन केले. उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी मागील बैठकीचा इतिवृत्त विशद करून आढावा घेतला. तसेच जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना त्या संदर्भातील संघटनात्मक सूचना केल्या. यावेळी उत्तर रायगड जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नामदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, ऍडव्होकेट प्रकाश बिनेदार, चारुशिला घरत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, रामदास ठोंबरे, निळकंठ घरत, विठ्ठल मोरे, प्रिया मुकादम, सुभाष कदम, सनी यादव, चिटणीस चंद्रकांत घरत, ज्ञानेश्वर घरत, रमेश मुंडे, ब्रिजेश पटेल, विद्या तामखेडे, कीर्ती नवघरे, प्रदीप देशमुख, कोषाध्यक्ष अभिलाषा ठाकूर, पनवेल
तालुका मंडळ अध्यक्ष अरुण शेठ भगत, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, कर्जत मंडळ अध्यक्ष राजेश भगत, खोपोली रमेश रेटरेकर, खालापूर प्रवीण मोरे, उरण रवी भोईर, कामोठे रवींद्र जोशी, कळंबोली रविनाथ पाटील, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित जाधव, ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, आदिवासी मोर्चा जिल्हा अध्यक्ष बंडू शीत, फ्रेंड्स ऑफ बीजेपी संयोजक नितीन कांदळगावकर, आध्यात्मिक समन्वयक आघाडी संयोजक काशीनाथ पारठे, सोशल मीडिया सेल संयोजक गायत्री परांजपे, आयटी सेल नितेश सोळंकी, भटके विमुक्त आघाडी संयोजक बबन बारगजे, सांस्कृतिक सेल संयोजक अभिषेक पटवर्धन, ट्रान्सपोर्ट सेल संयोजक सुधीर खरत, प्रज्ञा सेल संयोजक गीता चौधरी, आयुष्यमान भारत सेल संयोजक ज्योती देशमाने, बेटी बचाव बेटी पढाव संयोजक आरती तायडे, व्यापारी आघाडी संयोजक कमल कोठारी, उत्तर भारतीय सेल संयोजक संतोष शर्मा, एनजीओ संपर्क आघाडीचे मंदार मेहेंदळे, शिक्षक सेल जिल्हा अध्यक्ष के सी पाटील, कायदा सेल अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल, क्रीडा प्रकोष्ठ संयोजक विनोद नाईक, रेल्वे प्रवासी प्रकोष्ठ संयोजक उपेंद्र मराठे, पदवीधर प्रकोष्ठ संयोजक राजेश कदम यांना नियुक्ती प्रदान करण्यात आले. या बैठकीत जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, विविध मोर्चा सेल आणि प्रकोष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.